सेना भवन मध्ये उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हा प्रमुखांची ही बैठक बोलावण्यात आली आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। एकनाथ शिंदे यांची वर्णी लागल्यावर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेत अजून खिंडार पडू नये याची विशेष काळजी उद्धव ठाकरे घेत आहेत। जिल्हा प्रमुखांची भूमिका जाणून घेत पक्षातील अंतर्गत घडामोडींचा एक अंदाज उद्धव ठाकरे आजच्या बैठकीमध्ये घेतील। जिल्हा प्रमुखांना काही विशेष सूचना करत कार्यक्रम दिले जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। रामनाथ दौने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामनाथ, अर्थातच संदीप आपण पाहतोय की एका पाठून एक अशा बैठका उद्धव ठाकरे यांनी सेना भवन मध्ये सुरू केल्या आहेत। आजची बैठक देखील तितकीच महत्वाची असणार आहे। सेना भवन मध्ये 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। जिल्हा प्रमुख जे आहेत राज्यातील ज्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आलेलं आहे। इकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आता शिवसेनेमध्ये खिंडार पडेल अशा पद्धतीचं बोललं जातंय। कारण आपण पाहतोय एकनाथ शिंदे वारंवार आता खासदार देखील आपल्या संपर्कात आहेत असं सांगताना पाहायला मिळत आहे। पण अर्थातच जिल्हा प्रमुख किंवा इतर जे या ठिकाणी पक्षातील जे नेते आहेत ते देखील शिंदेच्या सोबत जातील का देखील आता शिवसेनेला वाटते खास करून उद्धव ठाकरे यांना वाटते। आता पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करण्यासाठी बैठकांचं सत्र हे महत्वाचं मानलं जाऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक जी उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुखांसोबत घेतात काही विशेष सूचना देखील या बैठकीत केल्या जाणार आहेत आणि काही कार्यक्रम देखील जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना दिले जाणार आहेत जेणेकरून पक्षाची बांधणी आणि जे विचार आहेत ते अधिक प्रमाणात या ठिकाणी ग्रामीण भागात त्याच पद्धतीने शहरी भागात रुजवेत यासाठीचा या उद्धव ठाकरेचा प्रयत्न असेल। कारण जर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे गटाने त्या त्या मतदारसंघात जाऊन आपले कार्यक्रम घेण्यास केली तर कुठेतरी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये दुपळी निर्माण होऊ नये किंवा गट पडू नयेत याविषयीची विशेष काळजी घेत जे शिवसैनिक आहेत त्यांना या ठिकाणी शिवसेनेचं आणि एकसंध ठेवण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरे आजच्या बैठकीत करताना। रामनाथ धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।